नाना पटोलेंनी चक्क भाजपा आमदारालाच विरोधी पक्षनेते पदाची ऑफर दिली आहे, तर ठाकरे गटाचे सचिन आहेर आणि काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. हा पक्षप्रवेश वगैरे आहे की काय असं वाटलं असेल ना तुम्हाला? तर नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरोधक भिडल्याचं आपण नेहमीच पाहतो, पण विधान भवन परिसरात अशाही काही घटना गमती जमती पाहायला मिळतात, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण येतं. अशा कोणकोणत्या गमती जमती विधान भवनात घडल्या चला तर पाहूयात. नाना पटोलेंनी चक्क भाजप आमदारालाच विरोधी पक्ष नेता करणार असल्याचं सांगितलं. काय आहे हा प्रकार एकदा पहाच. काय आम्ही काय केलं तुम्ही विचारता ना मला विरोधी पक्ष नेता संजय कुटे नावाचा एक आमदार याला घेऊन घ्या, याला घेऊन विरोधी पक्ष नेता करायचं असं ठरलं. संजय कुठे भेटला तर त्याला सांगा तिकडे न्याय मिळत नाही, तिकडे न्याय मिळत नाहीये. पुढे भाजप आमदार नितेश राणेंनी पत्रकारांची फिरकी घेताना खिशातून चॉकलेट काढण्याची भाषा केली. पटलावर येऊन दे अध्या तर खिशातून काढून हातात देण्यासारखा विषय चॉकलेट वाटत का? चला यस सर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधान भवनामध्ये येत असताना ठाकरे गटाचे सचिन आहेर आणि काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी त्यांची भेट घेतल्याचं देखील पाहायला मिळालं. हो नाही होणार साईडला, काळजी करू नका. तर हे झाले आमदार किंवा राजकीय मंडळी. मात्र यावेळी विधान भवनात प्रसिद्ध गायक सुरेश वाडकरही दिसून आले. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे माजी आमदार किरण पावसकर देखील होते. दादा नमस्ते. दादा किरण सर त्यामुळे एरवी विधिमंडळात असो किंवा राजकीय व्यासपीठावर हे नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. मात्र दुसरीकडे ते एकमेकांचे चांगले मित्र किंवा हितचिंतकही असतात. त्यांच्यामध्ये देखील सर्वसामान्यांप्रमाणे चेष्टा मस्करी केली जाते असंच काहीसं चित्र यावेळी विधान भवनात पाहायला मिळालं.